hi student last video lecture we try to understand two concepts. the first one is history of c++ where the person the developer whose name is bjarne strostrup okay, developed c++ in 1980s okay. so C actually, first he called that language C with the classes. Then he added a great features, a new features okay, in C with the classes that are classes, okay, inheritance, functions, operator overloading, okay, function overloading, and because of that he changes the name. From C with the classes to C. So, C programming language is very much efficient and easy to understand, okay, and it is easy for maintenance also. Next, we understand a concept using a program that is a function because the most important concept in C programming are. Object and classes. So, to understand that both very easily, you have to know you have an idea about two things in C programming that is function and structure. So, for that, we try to understand a program that includes function. In that program, see here that program is so this is the program where we try to understand last video lecture so this program having two functions get data show data and that is used get data is for the purpose of get data is to read data from the user and show data the data that is read it is shown on the screen for that show data okay the next concept next program that is structure so see here this is the program this program is the same in your notes की जस्ट आय मेक स्मॉल चेंजेस ओके दॅट आय स्किप वन स्कॅनएप स्टेटमेंट अँड वन प्रिंट प्रिंटप स्टेटमेंट बघा हा प्रोग्रॅम कारण आपल्याला जर सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग समजून घ्यायची असेल तर त्यातले दोन महत्त्वाची बाबी आहेत मुद्दे आहेत ऑब्झेक्ट आणखी क्लास आणि ते जर तुम्हाला सहज समजायचे असतील तर सी प्रोग्रॅमिंगमधलं आपल्याला फंक्शन आणि स्ट्रक्चर हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण फंक्शनचा प्रोग्रॅम बघितला मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ह्या लेक्चरमध्ये आपण जे पाहणार आहोत ते स्ट्रक्चर हा कन्सेप्ट बघणार आहोत ह्याच्या अगोदरच मी तुम्हाला फंक्शन आणि स्ट्रक्चरचे व्हिडिओ पाठवले होते ओके जे तुम्ही अभ्यासा असं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा असं सांगितलं होतं ते तुम्ही नक्कीच सगळ्यांनी बघितलं असाल ही अपेक्षा बाळगतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती कन्सेप्ट समजले असतील तर हिथं मी तरी पण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण मी थोडक्यात सांगतो आहे हे तर इथं बघा आपण इथं स्ट्रक्चर हा कन्सेप्ट वापरतो आहे ओके सो टू डिक्लेअर अ स्ट्रक्चर वी यूज अ कीवर्ड स्ट्रक्ट बघा स फर्स्ट लाईन इज फर्स्ट लाईन हिअर इन दिस प्रोग्रॅम हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच हॅश इन्क्लूड एस टी डी आय ओ डॉट एच ऑब्वियसली यू नो वॉट इज द रिझन why it is used it is used for the purpose of printf and scanf predefined function because to work these two functions necessary okay, the requirement is include stdio.h header file next main is the function that is the user defined function main is the user defined function because inside opening and closing curly bracket of main एव्हरीथिंग दॅट इज डिफाईंड बाय द युजर ओके सो इट इज अ मेन इज अ युझर डिफाईन्ड फंक्शन मेन हा युजर डिफाईन फंक्शन आहे का कारण मेन फंक्शनच्या नंतर ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट म्हणजे त्याचे डेफिनेशन सुरू होते म्हणजे मेनचा ओपनिंग ब्रॅकेट कुठं सुरू झाला तीन नंबर बघा लेफ्ट साईडला आकडे आहे त्याच्यात तीन नंबरला तो ब्रॅकेट सुरू झाला आहे आणि तेरा नंबरला मेनचा क्लोजिंग ब्रॅकेट आहे याच्या आतमध्ये जे काही दिले ते युजरनं दिले म्हणून ओके हा युजर डिफाईन फंक्शन आहे नंतर त्याच्या आतमध्ये दिले बघा फोर रो के दॅट इज स्टक्ट स्टूड स्टक्ट इज द की वर्ड दॅट इज यूज वेन वी डिक्लेअर्ड स्ट्रक्चर ओके अँड आफ्टर स्ट्रक्ट के हॅविंग अ नेम ऑफ द स्ट्रक्चर दॅट इज डिपेंड ऑन द युजर ही कॅन स्पेसिफाय दॅट नेम बघा स्ट्रक्ट हा कीवर्ड वापरण्यात येतो जेव्हा स्ट्रक्चर आपण डिक्लेअर करतो सांगतो तेव्हा आणि त्याच्यानंतर काय दिलं आपण बघा स्टूड असं दिलं मी त्या स्ट्रक्चरचं नाव काय ओके स्ट्रक्चर म्हणजे काय व्याख्या काय स्ट्रक्चरची स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ डेटा आयटम हॅविंग डिफरंट डेटा टाईप्स स्ट्रक्चर म्हणजे काय वेगवेगळ्या प्रकारच्या डेटा ॲटमची की एक संच वेगवेगळ्या प्रकारचे डेटा ॲटम्स एकत्र येऊन ओके आणि त्या वेगवेगळ्या डेटा ॲटमचे वेगवेगळे डेटा वेग वेग टाईप्स पण असतात ओके असे जेव्हा एकत्र आपण बसवतो त्या साच्याला की स्ट्रक्चर असं म्हणतात स्ट्रक्चर म्हणजे एक रचना किंवा मांडणी तर ही मांडणी कशाची असते इथं ॲज अ एक्झाम्पल बघा मी स्ट्रक्चरला नाव दिले का स्टुडंट स्टूड असं नाव दिलं आहे तर त्याच्या आतमध्ये स्ट्रक्चरचे डेफिनेशन स्टार्ट झाले आहे ओपनिंग करी ब्रॅकेटनं ओके त्याच्या आतमध्ये मी काय दिले स्ट्रक्चर इन्क्लूड्स व्हेरिएबल्स दॅट आर रोल नंबर एज अँड इट इज ऑफ इंटीजर टाईप अँड फीज अँड दॅट इज अ फ्लोट टाईप इथं जर पाहिलं तर पहा काय मिळतं आपल्याला स्ट्रक्चर हे काय आहे वेगवेगळ्या डेटा ॲटम्सपासून आणि त्यांचे वेगवेगळे डेटा टाईप्स असतात हे एकत्र आले की स्ट्रक्चर हे बनतं ओके तर इथं जर बघितलं तर लक्षात येतं बघा तुम्हाला ओके रोल नंबर एज हे डेटा आयटम झाले आणि त्यांचा डेटा टाइप कुठला इंटीजर तसंच फीज हा डेटा आयटम झाला त्याचा डाई डेटा टाईप कुठला फ्लोट म्हणजे स्ट्रक्चरच्या आतमध्ये असे तीन डेटा आयटम्स आहेत आणि त्यांची डेटा टाइप काय आहे इंटीजर आहे फ्लोट आहे तुम्ही कॅरेक्टर घेऊ शकता ओके वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाईप्स आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो हा स्ट्रक्चर आहे ओके हे ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स इन्क्लूड केलेली आहेत Okay. so here I am declared the structure and that name of that structure is store Okay. So actually, structure is a logical method to relate entities in physical world. Okay, so using struct structure concept, we can organize it to a form. Okay. It is in a one form. Okay. the structure hikyahe. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काय आपल्याला पाहायला मिळतं ओके त्याचं तर्क लावून म्हणजे प्रोग्रॅमिंगमध्ये आणलेलं एक स्वरूप आहे ते म्हणजे स्ट्रक्चर आहे जसं आपण दररोजच्या जीवनामध्ये एखादं स्टुडंट म्हटल्यानंतर स्टुडंटला काय असतं रोल नंबर असतो त्याचं एज असतं तो फी भरू शकतो त्याचा बड्डेट असतं त्याचा फोन नंबर असतो त्याचा क्लास असतो त्याचे सब्जेक्ट्स असतात त्याचे मार्क्स असतात हे सगळं काय असतं इथं मी काय सगळं घेत नाही आहे की थोडक्यात फक्त मी त्याची माहिती घेतो इथं ते तो एक साचा फक्त बनवतो आहे मी म्हणजे जे आपण दररोजच्या जीवनामध्ये पाहतो तेच मी इथं प्रोग्रॅमिंगमध्ये एक लॉजिकल वर्डमध्ये ते आणतो आहे आणि ते आणण्यासाठी म्हणून हा स्टक्ट नावाचा आपण कन्सेप्ट पाहतो आहे जो कशाप्रकारे आपला बनवता येतो म्हणजे जी दररोजच्या जीवनामधलं दैनंदिन दर जीवनामध्ये जे काय आहे तेच आपण एका लॉजिकल पार्टमध्ये घेऊन येतो आहे आणि ते आणण्यासाठी म्हणून सी प्रोग्रॅमिंगनं आपल्याला ही पद्धत दिलेली आहे स्टक्ट वापरा आणि ते बनवा ओके आता तुम्ही स्ट्रक्ट डिक्लेअर केलात ओके त्याच्यानंतर पुढं स्ट्रक्ट लाईन नंबर नाईन दॅट रो स्ट्रक्ट स्टूड बी वन ओके आता आपण काय केलं स्ट्रक्ट इज युजर डिफाईन डेटा टाईप लाईक आय एन टी फ्लोट आर द प्रायमरी ऑर प्री डिफाईन डेटा टाईप ओके अँड स्टूड स्ट्रक्ट सॉरी स्ट्रक्ट इज अ सेकंडरी ऑर युजर डिफाईन्ड डेटा टाईप युजर डेटा टाईप आहे मग तुम्ही ते डिफ डे टाईप दिलं स्ट्रक्ट स्टूड हे बनवलं ओके आता त्याचं एक व्हेरिएबल तुम्ही बनवता यू आर क्रिएटिंग अ व्हेरिएबल ऑफ स्टूड टाईप जसं आपण विद्यार्थी म्हटला तर विद्यार्थ्याची व्याख्या आपण लिहिली इथं स्ट्रक्ट स्टूड ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेटच्यामध्ये त्याची व्याख्या लिहिली विद्यार्थी म्हणजे काय त्याचा रोल नंबर एज हे लिहिलं आता एक विद्यार्थी कुठलाही एक विद्यार्थी समजा सचिन रमेश राकेश असा एक विद्यार्थी असे इथे दिले स्ट्रक्ट स्टूड बिवन ओके तर बिवन हे इंडिकेट करतं दॅट बिवन इज इंडिकेट अ वन स्टुडंट लाईक जसं बोललो मी समजा लाईक बिवन ह्या ठिकाणी तुम्ही असंही म्हणू शकता मी बिवन दिले ओके सचिन समजा म्हणजे एक स्ट्रक्चर स्टुडंटचं बनवलं तर त्यातला स्टूड हे बनवलं तर एक विद्यार्थी त्याचं नाव काय सचिन म्हणजे बिवनच्या ठिकाणी तुम्ही सचिन म्हणा किंवा रमेश म्हणा कोणीही म्हणा एक तो बिवन म्हणजे एक विद्यार्थी कुठला एक विद्यार्थी लक्ष लक्षात ठेवा लाईक समजा रमेश स्टुडंट स्टक्ट स्टूड रमेश बी वनच्या ठिकाणी रमेश म्हणा मी त्या ठिकाणी बी वन दिले ओके तुम्ही काहीही घ्या नाव त्याचं ओके मी ते समजावं म्हणून मी असं काहीतरी बी वन असं घेतलं आहे तर बी वन एक विद्यार्थी म्हणजे हे व्हेरिएबल झालं ओके त्याच्यासाठी तुम्ही माहिती ठेवणार आहात ओके बी वन नेक्स्ट प्रिंट एफ प्रिंट एफ इज यूज टू प्रिंट दॅट फंक्शन स्लॅशन स्लॅश टी दॅट यू व्हेरिएबल नो नो न्यू स्लॅशन फॉर न्यू लाईन स्लॅश टी फॉर स्पेसिफिक स्पेस दॅट वी कॉल्ड एज अ टॅब दॅन एंटर रोल नंबर एज अँड फीज ऑफ द स्टुडंट स्टूड इज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन खाली आउटपुट दिसते बघा तुम्हाला ओके खालच्या बाजूला तुम्हाला आउटपुट दिसते बघा ओके ते प्रिंट झालं प्रिंट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट इज द स्कॅन एफ ओके बिकॉज ऑफ स्कॅन एफ इट वेट फॉर यूजर्स टू एंटर अ डेटा ओके स्कॅन एफमध्ये मी काय दिले बघा ओके पर्सेंट डी पर्सेंट डी पर्सेंटी एफ का तर पर्सेंट डी पर्सेंट डी हे रोल नंबर आणि एजसाठी कारण ते दोन्ही कुठल्या टाईपचे आहेत इंटिजर आणि पर्सेंट ही द रिजन फीज ओके अँड फीज कुठल्या टाईपचे आहे फ्लोट ओके त्याच्यानंतर ॲड्रेस ऑफ बी वन डॉट रोल नंबर ओके ॲड्रेस ऑफ बी वन ओके बिकॉज बी वन इज द व्हेरिएबल अँड दॅट बी वन फॉर बी वन ओके आय एम स्पेसिफाईंग द रोल नंबर जसं तुमच्या रन झाल्यानंतर आउटपुटमध्ये मी दिले बघा एंटर रोल नंबर एज अँड फीज ऑफ द स्टूड असं दिसते बघा ओके इथं बघा इथं इथं तिथे मी टू थर्टी फोर थ्री फोर फाय सिक्स असं दिलं आहे टू हे कशासाठी आहे तर वरती जे आपण बघतोय स्कॅन एपमध्ये आता रोल नंबरसाठी टू आहे पुढं एजसाठी थर्टी फोर आहे आणि फीसाठी थ्री फोर फाय सिक्स आहे थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स आहे तर रोल नंबर कुणासाठी आपण रोल नंबर कुणाचा बोलतोय दॅट इज फॉर बी वन म्हणजे वन जो का स्टुडंट असेल जसं मी तुम्हाला म्हटलं समजा बीवनसाठी काम तुम्ही दुसरं नाव पण द्या कोणाचं विद्यार्थ्यांचं एक राकेश तर राकेशचा रोल नंबर ॲड्रेस ऑफ बिवन त्या ठिकाणी समजून घ्या तुम्ही राकेश म्हणजे कुणाचं नाव म्हणजे फक्त बिवन टाकले ओके okay. बिवन डॉट रोल नंबर असं त्या ठिकाणी समजा तुम्ही इथे दिला असता वरच्या नऊ नंबरच्या लाईन रोला दिल्या असतात स्टक्ट स्टूड राकेश सेमीकोरण असं दिलं असतं तर बिवनच्या ठिकाणी काय असतं लाईन नंबर अकराला स्कॅन एपमध्ये बिवनच्या ठिकाणी राकेश ॲड्रेस ऑफ राकेश डॉट रोल नंबर म्हणजे राकेशचा रोल नंबर ओके असं त्या ठिकाणी बिवन दिले ओके नंतर नेक्स्ट बी वन डॉट एज म्हणजे एज त्या विद्यार्थ्याचं एज बी वन जो समजा विद्यार्थी कोणी आहे त्याचा दॅट इज अ एज इज थर्टी फोर आणि त्यानं फीज ओके जी भरली आहे ती फीज किती थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स हे तुम्ही इनपुट केलं आफ्टर दॅट प्रिंटअप स्टेटमेंट प्रिंटअप स्टेटमेंट वर्क ऑफ द प्रिंटप इज जस्ट टू प्रिंट ऑन द स्क्रीन स्टँडर्ड आउटपुट डिवासेस ओके तर स्लॅशनमुळे नेक्स्ट लाईनला आलं ओके डी स्पेस पर्सेंटेज स्पेस पर्सेंटेज हे थोडं थोडंसं आन्सरमध्ये हे दिसावा गॅप दिसावा म्हणून दिले ओके इथं जर बघितलं तुम्ही ओके इथे दिसते बघा ओके टू स्पेस थोडासा दिसते थर्टी फोर स्पेस थ्री फोर फाय सिक्स दिसते स्पेससाठी म्हणून ते तिथे दिले ओके प्रिंट एफ ओके या प्रकारे दिले ओके okay, एफ आता हे पहिल्यांदा डी दुसरा डी कोणासाठी बी वन ऑलरेडी डेटा त्याला दिला आहे बी वनचा रोल नंबरला व्हॅल्यू ऑलरेडी असायन झाला आहे टू बी वनच्या एजला व्हॅल्यू थर्टी फोर आणि बी वनच्या फीजला व्हॅल्यू ओके थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सिक्स ही असायन झालेली व्हॅल्यू ऑलरेडी आहे ते प्रिंट फक्त काय करतं प्रिंट्स ओके तर इथं आपण स्ट्रक्चर बघितलं ओके स्ट्रक्चरचा परत एकदा समजा तुम्हाला उपयोग स्ट्रक्चर हे कशासाठी स्ट्रक्चर म्हणजे एक मांडणी किंवा रचना म्हणजे ही मांडणी किंवा रचना आपल्याला देण्यात आलेली आहे सी प्रोग्रॅमिंगनं आपल्याला दिलेली आहे ही पद्धत दिलेली आहे का तर दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं आपल्या आजूबाजूला जसं समजा पुस्तक ओके पुस्तके आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं तर पुस्तक, पन, पुस्तक, पुस्तक okay? okay? हे आपण माहीत आहे पुस्तक म्हटल्यानंतर काय येतं पुस्तकाचं नाव येतं ओके त्याचं व्हर्जन येतो पब्लिकेशन डेट आली त्याचं प्राईज आलं नंबर ऑफ पेजेस आले ओके हे आलं हे म्हणजे पुस्तक आलं हेच लॉजिकल मेथडमध्ये आपल्याला हेच जर प्रोग्रामिंगमध्ये आणायचं असेल तर त्यासाठी ता आपण काय करू शकतो स्ट्रक्ट बुक असं देऊ शकतो आणि ओपनिंग अँड क्लोजिंग रेकेड म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज जसं त्याचं काय त्याचं नाव बुकनेम बुकनेम बुट्या टाईपचं कॅरेक्टर टाईपचं कॅरेक्टर बुकनेम असं देऊ शकतो पेजेस इंटिरियर टाईपमध्ये नंबर ऑफ पेजेस फ्लोट टाईपमध्ये त्याची प्राईज असं देऊ शकतो हे म्हणजे ही रिअल लाईफमधल्याच गोष्टी आपण प्रोग्रॅमिंगमध्ये आणायचे असेल तर त्यासाठी म्हणून ही एक मांडणी देण्यात आली आहे त्याला स्ट्रक्ट किंवा स्ट्रक्च स्ट्रक्चर आहे कन्सेप्ट तो डिक्लेअर करण्यासाठी आपण स्ट्रक्ट कीवर्डचा उपयोग करतो आणि ते डिक्लेअर करतो ओके हिथं बघा आपण दोन गोष्टी बघितल्या मागच्या लेक्चरला फंक्शन या ह्या लेक्चरला स्ट्रक्चर हे बघितलं ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स पाहिल्यानंतर कुठल्याही प्रकारची क्युरी असेल तर एकतर तुम्ही ग्रुपमध्ये विचारा आणि जर तरी तुम्हाला विचारताना आवड जात असेल समजत नसेल कशाप्रकारे ते विचारावं तर मला फोन लावा ओके मी तुम्हाला तुमची काही अडचणी असतील समजण्याच्या तर मी तुम्हाला समजावून सांगेन ओके नेक्स्ट कन्सेप्ट बघा ओके कॉम्बिनेशन ऑफ दिस फंक्शन अँड स्ट्रक्चर इट मेक्स अ क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट ओके दॅट इज अ नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इन सी प्रोग्रॅमिंग सी पी बी प्रोग्रॅमिंग दॅट इज अ क्लास सो चेक हिअर ओके बघा वरच्या प्रोग्रामचं हे बघा फंक्शनचं आउटपुट तुम्हाला दिसतो ओके म्हणजे फंक्शनमध्ये सुद्धा मी हेच केलं आहे जे स्ट्रक्चरमध्ये केलं आहे ते काय फंक्शनमध्ये पण रोल नंबर एज आणि फीज फंक्शनच्या प्रोग्राममध्ये मी हेच केलं आहे बघा रोल नंबर एज आणि फीज घेतली आणि तीच डिस्प्ले केली म्हटलंच हे सगळे प्रोग्रॅम्स तुम्ही लिहून जरी बाजूला काढला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये काय सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस आहेत काय स बघील चालेल तुमचं जो नोट्समध्ये प्रोग्राम आहे तेच आहेत फक्त किरकोळ काय मी फक्त किरकोळ बदल केलेले आहेत की के बाकी काही नाही जर हवं असेल तर तुम्ही लक्षात राहत असेल तर बघा नसेल तर तुम्ही तिन्ही प्रोग्रॅम्स जे आता बघते पहिला फंक्शन दुसरा स्ट्रक्चर आणि तिसरा क्लासचा हे जरी तुम्ही बाजूला लिहून काढलात आणि जरी बघितलं तर बघ बघा तिन्ही प्रोग्रॅमचं टास्क एकच आहे मी सेम व्हॅल्यू देतो आहे म्हणजे एंटर रोल नंबर एज आणि फीज देतो आहे आणि तेच डिस्प्ले करते तिन्ही प्रोग्रॅममध्ये करते तर तिन्ही प्रोग्रॅममध्ये ते कशाप्रकारे होतं हे तुम्हाला लक्षात येईल ओके okay? तर त्यातला पहिला आपण बघितलं द इज अ फंक्शन बघा कशा कशाप्रकारे आपण व्हॅल्यू एंट्री केल्या आहेत आणि ते डिस्प्ले होते लाईक सेम स्ट्रक्चर ओके okay? सेम एंटर रोल एज अँड फीज ओके Same that I inputted values and same we got the result. Same mm -hmm. I fact the Markers program, choose the task is teach task function, choose task okay either using structure okay I perform it okay. So next next one okay the concept that is the most important concept for second year okay for B.Sc second year okay and that is here I clear out that concept that is class and object. That class and object. So, check here. So, so, the here, okay. So, first line that is hash include iostream.h, iostream.h, okay. Maybe uh, the lecture that I uploaded, okay. In that one of the lecture, uh, Make clear this point that what is I/O stream notage and next using namespace std. Okay, using namespace std. Okay, using namespace std. Using namespace std. Okay, so. Uh, even if I clear that point in future also, nowadays now okay I will in short I will tell what is the use of these okay hash include that is for include I/O stream dot I stand for input O stand for output stream stream means it is a uh, various type of data it may be um, character it may be integer it may be float okay so different types of data okay that comes under okay. आय ओ स्ट्रीम डॉट एच हेडर फाईल ओके सो यूजिंग स्टँडर्ड नेमस्पेस ओके यूजिंग स्टँडर्ड नेम पेस दॅट इज यूज्ड ओके दॅट इज दॅट सपोर्ट्स फॉर सी इन अँड सी आउट ओके मग इथं आय ओ स्ट्रीम डॉट एच आहे ही हेडर फाईल आहे ओके ह्या हेडर फाईलच्या आतमध्ये बऱ्याचशा स्टेटमेंट्सला सपोर्ट करण्याची ताकद याच्यामध्ये आहे ह्या फाईलच्या आतमध्ये जो डेटा आहे आणि त्यातले यूजिंग नेमस्पेस एस टी डी स्टँडर्ड नेमस्पेस जो आहे हा सपोर्ट करतो सी इन आणि सी आऊटसाठी ओके नेक्स्ट पॉईंट ओके दॅट इज इम्पॉर्टंट वन ओके क्लास स्टूड लाईक स्ट्रक्चर वेन वी डिक्लेअर्ड अ स्ट्रक्चर दॅट टाईम वी यूज अ क्युअर्ड स्ट्रक्ट ओके हिअर वी यूज द क्युअर्ड क्लास ओके class okay because in structure is the way to organize a physical word into logical word like here also in CPP they provides a class okay so class is the method that is used to organize a real word thing or entity into logical word okay so okay. structure की दररोजच्या जीवनामधला एखादी बाब असेल ती आपण प्रोग्रॅमिंगमध्ये आणण्यासाठी कशाप्रकारे वापरू शकतो तसं इथं सी पी पीमध्ये दे काय देतं क्लास हे देतं ओके तर इथं म्हणून आपण काय वापरलं तसं स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्ट किवड वापरतो तसं इथं आपण क्लास स्ट्रक्चर ओके okay? तसं इथे क्लास क्लास ओके okay? क्लास म्हणजे वर्गवारी करतो आपण कशाची हितं करतो आपण कशाची वर्गवारी स्टुडंटची म्हणजे ज्यांचे गुणधर्म सारखे दिसतात ते आपण एका वर्गामध्ये वर्गवारी करतो त्यासाठी आपण क्लास हा कीवर्ड वापरायचा क्लास आणि त्याचं नाव द्यायचं जसं स्ट्रक्चर म्हणतो स्ट्रक्चरचं नाव देत आहे त्याचं क्लासनंतर क्लासचं नाव दॅट इज अ स्टुडंट नेक्स्ट ओपनिंग कली ब्रॅकेट ओपनिंग कली ब्रॅकेट मीन्स इथं हा काय झाला इथं हा क्लास काय झाला स्टार्ट झाला आहे बघा ओके इथं हा क्लासचा ओपनिंग कली ब्रॅकेट म्हणजे क्लास स्टार्ट झाला नेक्स्ट प्रायव्हेट म्हणून पार्ट आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन ओके हे थोडंसं आय एम स्किपिंग दिस पॉईंट ओके त्याच्यानंतर बघा ओके आय एन टी रोल नंबर एज टोटल फ्लोट फीज आय एन टी रोल नंबर एज ओके फ्लोट फीज सो हिअर दीज आर द के व्हेरिएबल्स ओके व्हेरिएबल्स हे सेम तुम्हाला ह्याच्यात दिसेल बघा स्ट्रक्चरच्या मागच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल बघा त्याच्यामध्ये मी दिले आय एन टी रोल नंबर एज आणि फीज हे दिले त्याच्यामध्ये आहे बघा हा कॉन्सेप्ट आहे ओके त्याच्यानंतर परत पुढं म्हणजे मी काय करतो इथं स्टुडंटची माहिती घेते सेम स्टुडंटचा रोल नंबर एज आणि फीज घेते तर त्यासाठी व्हेरिएबल मी ऑलरेडी डिक्लेअर केली इंटिरियर टाईपची फीज त्याच्यानंतर गेट डेटा आणि शो डेटा पब्लिक आहे बघा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आय एन टी रोल नंबर एज फ्लोट फीज नंतर पब्लिक दिसतं तर हे पब्लिक आणि मागचं प्रायव्हेट ह्या गोष्टी तुम्हाला मी ओके आय विल एक्सप्लेन लेटर ऑन ओके पण सध्या बघा ओके आपल्याला एक एक गोष्टी पाहायला मिळत आहेत okay, ओके बघा पहिल्यांदा आपण काय बघितलं क्लास स्टूड हे कशासारखं दिसतं आपल्याला पाहायला स्ट्रक्ट जसं आपण मागं केलं होतं तसं दिसतं ओके okay, तसं इथं तस काय वापरलं आपण क्लास स्टूड ओपनिंग केलं ब्रैकेट स्टार्ट झालं त्याच्यानंतर रोल नंबर आणि एज हे सर तुम्हाला स्ट्रक्टमध्ये दिसलं बघा ओके सेम नंतर आता वाईट गेट डेटा आणि शो डेटा हे फंक्शनचे कन्सेप्ट आहेत बघा म्हणजे इथं तुम्हाला एक लक्षात येतं की स्ट्रक्चर आणि फंक्शन मागचे तुमची दोन प्रोग्राम्स मी मुद्दाम केलेत ते इथं कंबाईन करण्यात आलेले आहेत ओके मीन्स वॉट स्ट्रक्चर स्ट्रक्चरच्या आतमध्ये काय असतं ओके स्ट्रक्चरच्या आतमध्ये काय असतं तर स्ट्रक्चर कंटेन्स रोल नंबर अँड variables okay role numbers and variables okay so uh, in class it contains both uh, member function okay it co it contains member functions and data members and da that data members is called as a uh, variables okay. what? so it contains both okay. <coughs> so क्लास स्टू ओके आपण जर माक्चं पाहिलं तर माक्सच्या पाहिल्यामुळे आपल्याला दिसतं बघा की स्ट्रक्चरचे जे काय कन्सेप्ट आहेत ओके त्या स्ट्रक्चरचे कन्से कन्सेप्टमधले व्हेरिएबल्स आणि व्हेरिएबल्स इथे इन्क्लूड होतात ओके आणि फंक्शन जे काय आहेत त्या फंक्शन्समधले इथं जो दोन फंक्शन्स आहेत गेट डेटा आणि शो डेटा इथे काय होत आहेत इन्क्लूड होत आहेत ओके सो कॉम्बिनेशन ऑफ बोथ स्ट्रक्चर अँड फंक्शन के दॅट बोथ मेक्स द क्लास कन्सेप्ट बघा स्ट्रक्चरचा कन्सेप्ट आणि फंक्शनचा कन्सेप्ट के हे दोन्ही एकत्र येऊन काय बनतं एक क्लास बनतो बघा ओके म्हणूनच मी ह्याच्या अगोदर तुम्हाला ही दोन्ही प्रोग्रॅम्स दिले आणि समजावून सांगितले ओके तर स्ट्रक्चरच्या आतमध्ये फक्त डेटा मेंबर असतात आणि फंक्शन हे फंक्शन असतात ओके पण क्लास हा कन्सेप्ट जो आहे हा दोन्ही करतो काय करतो ज्याच्या आतमध्ये तुम्हाला डेटा मेंबर पण दिसतात ज्याला आपण व्हेरिएबल म्हणतो ओके okay. ज्याला आपण काय म्हणतो व्हेरिएबल म्हणतो लाईक इथं रोल नंबर एज फीज ओके ही सगळी काय आहे तिथं वेरिएबल्स आहेत ओके आणि जी आपण बघतोय गेट डेटा शो डेटा ही सगळी काय आहे तिथं सगळी आहे ती फंक्शन्स आहेत ओके सो द कॉम्बिनेशन ऑफ बोथ व्हेरिएबल्स अँड फंक्शन दॅट बोथ मेक्स कन्सेप्ट दॅट इज अ क्लास ओके सो इन सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंग ओके वी कॉल्ड धीस व्हेरिएबल लाईक रोल नंबर फीज ॲज अ डेटा मेंबर ओके सी प्लस प्लसमध्ये हे जे काय आहेत यांना आपण काय म्हणतो रोल नंबर एज फीज यांना आपण काय म्हणतो तर यांना डेटा मेंबरही म्हणतो जे गेट डेटा शो डेटा आहे त्यांना आपण काय म्हणतो फंक्शन आहेत त्यांना मेंबर फंक्शन असं म्हणतो ओके तर हे झाल्यानंतर याच्या पुढं बघा खाली आता ओके म्हणजे वाईट गेट डेटा आहे आणि हा गेट डेटाचं काम काय रोल नंबर त्याच्या आतमध्ये सी आउट सी आउट जसं प्रिंट काम करतं जसं एफ काम करतो सेम दॅट प्रिंटसारखं काय काम करतं इथं सी आउट काम करतं जे प्रिंट करायचं काम करतं रोल नंबर एज अँड फीज ऑफ द स्टुडंट हे सेवट प्रिंट करायचं से काम करतं की इथे दिसतं बघा आउटपुटला नेक्स्ट सी इन -E आहे -E सी इनचं काम काय लाईक रीड स्कॅनॅपचं जे काम आहे ते सी इन -E करतं व्हॅल्यू घेतं आणि ते स्टोअर करतं म्हणजे मी ते दिसतं बघा आउटपुटला रोल नंबर एज फीज ऑफ द स्टुडंट टू थ्री फोर थ्री फोर फाय सिक्स हे दिलं आहे मी ओके हे ते घ्यायचं काम करतं त्याच्या पुढं ती स्टेटमेंटच्या पुढं शो डेटा आहे जो ते शो करण्याचं काम करतो त्याच्या आउटपुटला दिसणार आहे आपल्याला ओके आता ते शो डेटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट आहे त्याच्यानंतर पुढच्या लाईनला क्लोजिंग कल ब्रॅकेट सेमीकरण आहे हा क्लोजिंग कल ब्रॅकेट सेमीकरण हा कशाचा आहे तर वरती जो क्लास स्टूड सुरू झाला आहे वरती जो क्लास स्टूड सुरू झाला आहे त्याचा हा क्लोजिंग ब्रॅकेट आहे लक्षात ठेवा बघा ओके इथं जो इथं क्लास स्टूड जसं ओपनिंग ब्रॅकेट सुरू झाला आहे बघा ओके क्लास स्टूडचं फर्स्ट ओपनिंग कल ब्रॅकेट सुरू झाला आहे तो संपलाय आहे कुठं ओके तो इथं संपलाय बघा ओके इथं संपलाय क्लोजिंग कल ब्रॅकेट सेमीकॉन इथं संपलाय ओके संपलेला आहे ओके त्याच्यानंतर मेन ओपनिंग कल्यू ब्रॅके ओपनिंग राऊंड ब्रॅकेट नंतर ओपनिंग कल्यू ब्रॅकेट ओके इथं आपल्याला पाहायला मिळतं बघा ओके स्टूड बी जसं स्ट्रक्चरमध्ये आम्ही दिलं होतं बघा स्ट्रक्चरच्या स्ट्रक्चर डिक्लेअर केल्यानंतर खालच्या लाईनला स्ट्रक्ट स्टूड बी वन दिलं होतं तिथे मी इथे मी स्ट्रक्टर स्टूड बी दिले बिओन द्या काही असेल हे बी हे नाव काय हे एखाद्याचं एखादं विद्यार्थी ओके okay? तर तो विद्यार्थ्यासंदर्भावरती मी ती स स्ट्रक्चर वर्गवरी केलेली आहे त्यासाठी काय असेल ते स्टूड बी आता इथं कॉल होताना बघा कसा होतो तर बी डॉट गेट डेटा ओके okay? बी म्हणजे बी म्हणजे काय तर बी हा व्हेरिएबल त्याच्यासाठी म्हणून गेट डेटा मग काय होतं इथं बी डॉट गेट डेटावरून कंट्रोल कुठं जातो इथून बी डॉट गेट डेटा हा जो का मेनमध्ये आहे Okay, इथून कंट्रोल कुठं जातो इथून कंट्रोल वरती येतो इथे या ठिकाणी येतो हा जो व्हाईट गेट डेटा आहे इथं येतो आणि मग एंटर रोल नंबर एज ऑफ द के हे सी आउटमध्ये स्क्रीनवरती प्रिंट होतं त्याच्या आउटपुटला दिसतं त्याच्यानंतर सी इन हे वेटिंग करतं युजरनं इनपुट द्यावं यासाठी युजर इनपुट देतो ओके हे घेतं आणि परत इथून कंट्रोल ह्या गेट डेटाचा ह्या संपल्यानंतर परत कंट्रोल कुठं जातो मेनमध्ये येतो मेनमध्ये परत बी डॉट शो डेटाला येतो इथून परत कंट्रोल कुठं येतो या शो डेटाला येतो ओके okay, आणि हा काय प्रिंट करतो सी एफ रोल नंबर ओके एज आणि फीज ऑफ द स्टुडंट हे ते काय करतो तो प्रिंट करतो ओके म्हणजेच काय तर कंट्रोल कुठून जातो मेनमधून तो बी डॉट गेट डेटावर कंट्रोल वर जातो गेट डेटाला काम करतो परत मेनमध्ये येतो परत शो डेटाला जातो परत खाली येतो त्यामुळे हे बॉटम अप अप्रोच आहे बघा म्हणून तुमच्या डिफरन्समध्ये दिलेलं आहे बघा बॉटम अप अप्रोच का ओके तर कंट्रोल मेन कुठं असतं सी पी पी सी प्लस टू प्रोग्राममध्ये तर मेन हे खाली असतं आणि तुमचा प्रोग्रॅमचं जे का फंक्शन्स कुठे असतात वर त्यामुळे खालून वरती कंट्रोल जातो परत खाली येतो परत खालून वर कंट्रोल जातो परत खाली येतो त्यामुळे हा बॉटम अप अप्रोच आहे ओके तर हिथं आपण काय बघितलं क्लासचा कन्सेप्ट बघितला बघा ओके आता हिथं अनेक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे ओके ह्या मेनमध्ये स्टूड बी दिले हा जो बी आहे हा म्हणजे ऑब्जेक्ट आहे लक्षात ठेवा हा जो बी आहे हा म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे काय तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग ओके हा जो आपण कन्सेप्ट बघतोय पी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे हे आपण बघतोय ते इथं आहे बघा तर बी म्हणजे काय ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय एखादा स स्टुडंट म्हटल्यानंतर राकेश हा स्टुडंट आहे एखादा जो ती लक्ष दाखवतो ओके तर तो म्हणजे ऑब्जेक्ट जसं ते मी बी दिले ओके बी हे दिले तो काहीही समजू शकता तुम्ही बीच्या ठिकाणी कोणीही समजू शकता एखादा ओके सचिन रमेश राकेश काहीही समजू आहे तर स्टुडंट ओके okay, तो स्टुडंट आहे तो ओके स्टु मी दिलं ते स्ट्रक्चरचं नाव त्याचं तुम्ही पूर्ण स्टुडंट पण देऊ शकता क्लासला नव्हत्या ओके okay, तर तो काय इथे का so, बी तर बी हा इंडिकेट करतो काय इथं ऑब्जेक्ट सो बी डॉट गेट डेटा म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे सी सी प्लस प्लस प्रोग्रॅमिंगमध्ये किंवा ऑब्जेक्ट वन्टेड प्रोग्रॅमिंगमध्ये प्रत्येक प्रोग्रॅम हा त्याची विभागणी कशामध्ये होते ऑब्जेक्टनुसार होते बघा मग इथं हा जो ऑब्जेक्ट आहे इथं मी बी दिला आहे ओके तो ऑब्जेक्ट आहे तर इथं आपण पाहिलं बघा पूर्ण प्रोग्रॅममध्ये तर क्लास तयार केला आहे आपण यूजिंग क्लास कीवर्डपासून ओके त्याच्या आतमध्ये व्हेरिएबल्स दिलेत ज्यांना रोल नंबर एज फीज ज्यांना डेटा मेंबरही म्हणतात त्याच्यानंतर फंक्शन्स दिलेत ज्याला मेंबर फंक्शन्स म्हणतात त्यामुळे क्लास हा डेटा मेंबर आणि मेंबर फंक्शन या दोघांपासून बनलेला असतो मेनमध्ये आपण काय करतो त्या मेनमध्ये आपण त्या स्ट्रक्चरचं व्हेरिएबल किंवा ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो ओके आणि त्या ऑब्जेक्टचा उपयोग करून आपण फंक्शन कॉल करतो जसं बी डॉट गेट डेटा हा कॉल होतोय कॉलिंग स्टेटमेंट आहे बी डॉट गे ही कॉलिंग स्टेटमेंट आहे आणि ही कॉल्ड स्टेटमेंट आहे इथं गेट डेटाला कॉल येतो ही कॉल्ड स्टेटमेंट आहे सेम बी डॉट शो डेटा ही कॉलिंग स्टेटमेंट आहे आणि हे शो डेटा ही कॉल्ड स्टेटमेंट आहे ओके आणि हे त्याचं आउटपुट तुम्हाला पाहायला मिळतं